नमस्कार, मी प्रतीक्षा, महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। पाहूया आजची बातमी। माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावा। शिक्षकांचे महागाई भत्त्यासह सर्व देयक दिवाळीपूर्वी देण्याचे वेतन पथक अधीक्षकांचे आश्वासन। नगर माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, वैद्यकीय बिले, PF प्रकरणे, शालार्थ ID प्रकरणे, महागाई भत्त्याच्या फरकासह नियमित देयके व सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे PF प्रकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षक स्वाती हवेले यांची भेट घेऊन निवेदन दिले। सदर प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, रामदास जंजिरे, बाळासाहेब चांडे, BS आंबेकर, बाळू सूर्यवंशी, SM वसावे, सतीश मस्के आदी शिक्षक उपस्थित होते। शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे नियमित वेतन, वैद्यकीय बिले, PF प्रकरणे, शालार्थ ID प्रकरणे, महागाई भत्त्याच्या फरकासह नियमित देयके व सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे PF प्रकरणाचा प्रश्न उपस्थित करून वेतन पथक अधीक्षक हवेले यांच्याशी चर्चा केली। या चर्चेत हवेले यांनी सदर मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सर्वतोपरी सहकार्य करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। ऑगस्ट 2021 अखेर कार्यालयात जमा प्रस्तावांची कार्यवाही पूर्ण झाली असून अग्रिम रक्कम बँकेत वर्ग झालेली आहे। उर्वरित शाळांचे सप्टेंबरचे वेतन संबंधितांच्या खात्यात 2 दिवसाच्या आत जमा होतील। वैद्यकीय देयके मार्च 2021 पासून कार्यालयात जमा असून सद्यस्थितीत साधारण सर्व बिलांसाठी 8 कोटी रुपयांची आवश्यकता असून अनुदानाअभावी ते प्रलंबित आहेत। या निधीसाठी शासनाकडे मागणी केली असून पाठपुरावा सुरू आहे। सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट अखेरचे सर्व देयके अदा करण्यात आले आहे। PF ची परतावा प्रकरणे ऑगस्ट अखेरची संपूर्ण कारवाई पूर्ण झाली आहे। शालार्थ ID प्रस्तावांची कार्यवाही सुरू असून सर्व प्रकरणे लवकरच पूर्ण होणार आहे। महागाई भत्ता फरकासाठी शासन परिपत्रक प्राप्त झाले असून महागाई भत्त्यासह सर्व देयके व तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्ट महिन्याचे काही कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचे आश्वासन वेतन पथक अधीक्षक हवेले यांनी अदा यावेळी दिले।